तो धर्मांतरणा बाबत होता। साधारण आदिवासी आश्रम शाळेमध्ये दिवसाची सुरुवात ही जय आदिवासी म्हणून होते। पालघर मधल्या एक प्रकल्प अधिकारी आहेत, ज्या प्रोबेशनरी आयएएस ऑफिसर आहेत, आयुषी सिन्हा, त्यांनी त्या पोरींना जबरदस्ती सांगितलं की तुम्ही राधे राधे म्हणा, तुम्हाला तरच मोक्ष मिळेल। आदिवासी समाजाची एक स्वतःची जगण्याची पद्धती आहे, त्यांची एक वेगळी अशी संस्कृती आहे, आणि त्यांच्यावरती हे जबरदस्ती राधे राधे म्हणा हा भयानक प्रकार आहे। आणि ते पण प्रोबेशनरी आयएएस ऑफिसर, म्हणजे त्या आयएएस ऑफिसरची मेंटॅलिटी काय असेल याचा विचार तुम्ही करावा, आणि त्या आयएएस ऑफिसरला तिच्यावरती ॲट्रॉसिटी दाखल करावी अशी मी आतमध्ये मागणी केली आहे। कॉरिडॉरला सर्व वारकऱ्यांचा विरोध आहे, विकासाला विरोध नाही, पण ज्या धर्तीवर तुम्ही वाराणसीचं नाव घेताय ना, तिथे विमानतळाची तुम्ही व्यवस्था केली, काशीला जायला विमानं आहेत, तशी व्यवस्था पंढरपूरला करा ना। आणि एवढी गर्दी असते लाखो करोडाची, पण कुठं काही दुर्घटना झाल्यात असं पंढरपुरात मी तरी आधी तरी ऐकलं नाही। त्याच्यामुळे कॉरिडॉरच्या नावाखाली जर तुम्ही जुनं वैभव उद्ध्वस्त करत असाल त्याला आमचा विरोध आहे, विकासाला विरोध नाही। तुम्ही प्राधान्यक्रम द्या, चंद्रभागेचं शुद्धीकरण करा, वारकऱ्यांची राहण्याची व्यवस्था करा, त्यांना वारीमध्ये दिंडीमध्ये आषाढी कार्तिकीला सगळ्या सुखसुविधा मिळाल्या पाहिजे, ज्या तिरुपती बालाजीला मिळतात, सहज पदस्पर्श दर्शन असेल किंवा मुखदर्शन असेल, तशी व्यवस्था इथे पंढरपूरला पण झाली पाहिजे। पण तुम्ही जर दुकानं उद्ध्वस्त करत असाल, मठ मंदिरं उद्ध्वस्त करत असाल, अहिल्यामाई होळकरांनी बांधलेलं होळकर वाड्यामधलं रामाचं मंदिर उद्ध्वस्त करत असाल आणि दुसरीकडे रामाचं नाव घेत असाल, तर या सरकारला काय अधिकार आहे? त्यामुळे आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडे विनंती केली की लवकर या बाबत एक चांगली बैठक घ्यावी, सर्व वारकऱ्यांना विश्वासात घ्यावं। आणि वारकऱ्यांचं म्हणणं काय, जे काल लेखी स्वरूपामध्ये सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी दिलंय, त्यावर अंमलबजावणी व्हावी आणि नंतर तुम्ही कॉरिडॉरचा त्या ठिकाणी करण्याचा घाट घालावा। आता नवीन मंत्रिपदाची शपथ कोण कधी घेणार, तर माझा प्रश्न आहे का, हे तुम्ही देवेंद्रजीले एकनाथजीले विचार, कोण देणार आहे मंत्रिपद? माले अधिकार आहे, माले दोन आमदार आहे, 10-15 असते तर मी सांगितलं असतं उद्याच होते म्हणून। हे तर मंत्रालय दिव्यांग मंत्रालय जेव्हा विस्तार होईल दिव्यांगाचा मंत्री मीच राहणार आहे।